విశేష్ పోలీస్ మహానిరీక్షక్ సోలాపూర్ గ్రామీణ పోలీస్ దళం వారు వార్షిక నిరీక్షణ చేశారు. విశేష్ పోలీస్ మహానిరీక్షక్ కొల్హాపూర్ పరిక్షేత్ర కొల్హాపూర్ చే సుహాస్ వార్కె హే సోలాపూర్ గ్రామీణ పోలీస్ దళాచా వార్షిక నిరీక్షణాకరితా సోలాపురాత్ ఆలే హోతే. బుధవారి పోలీస్ అధీక్షక కార్యాలయ యేథే నాగరికన్నా పురవల్యా జాణార్యా సేవా బాబత్చా బోర్డ్ బసవణ్యాత్ ఆలా ఆహే. त्या आठवडा कामगिरीचे तक्त्याचे उद्घाटन सुहास वारके यांच्या हस्ते करण्यात आलं. संबंधित नागरिकांनी विविध परवाने, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, सशुल्क बंदोबस्त इत्यादी आणि संबंधित नागरिक यांचे तक्रारी अर्ज प्रलंबित राहणार आणि त्याची गैरसोय होणार नाही याची माहिती नागरिकांना मिळावी याकरिता सदरचा बोर्ड बसवण्यात आलाय. असा बोर्ड सर्व पोलीस ठाणे आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाच्या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचं सांगितलं. आणि काही जबाबदाऱ्या तर या वेळेवरती होतात का नाही हे बघणं आवश्यक आहे. आता आम्ही हे जाहीररित्या प्रदर्शित करतोय की आमच्याकडे काय प्रलंबित आहे आणि आमच्याकडे कोण मुदतीच्या बाहेर कोण आहे त्याची यादी प्रत्येक डीवायएसपी ऑफिसला असेल, प्रत्येक एसपी ऑफिसला तर आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला असेल. जे एका मुदतीपेक्षा जास्त प्रलंबित आहे त्याला आपल्यालाही कल्पना येते आणि जो कोणी व्यक्ती असेल की माझं काम 2 महिन्यापासून झालं नाही आणि इथं बोर्डात माझं नाव कसं नाही हा तो बोलू शकेल, याच्या तक्रारी कुणी आमच्याकडे करू शकतो. जसे गेली एकदा बाहेर बोर्ड लावायचं ठरलं की पुढं मानसिक जबाबदारी येते आणि मग याला एक प्राथमिकता मिळते की लोकांची जी काही कामं आहेत ती वेळेवरती झाली. बुधवारी पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने परेड घेण्यात आली. परेडचे नेतृत्व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केलं. तसंच परेडमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे, 40 पोलीस अधिकारी, 182 पोलीस कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे दरबार घेऊन पोलीस कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून त्यांना मार्गदर्शन केलं. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या सततच्या ड्युटीमध्ये व्यस्त असल्यामुळे सर्वांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावे याकरिता पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे बॅडमिंटन हॉल तयार करण्यात आलाय. त्याचं उद्घाटन सुहास वारके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महिला सुरक्षाबाबतीत निर्भया पथकास ऍक्टिव्ह केलं असून शाळा कॉलेज येथे जाऊन याविषयी जनजागृती करून मुलींना बोलते करण्यास सांगितलंय. तसंच मुलीचा व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यास सांगून दक्ष राहण्याचं आवाहन करण्यास सांगितल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी सांगितलं. बार्शी पोलीस स्टेशनसाठी आणि बार्शी डीवायएसपी ऑफिस त्याच्यानंतर आज पोलीस हेडक्वार्टर इथं भेट झालेली आणि क्राईम मीटिंग संपूर्ण अधिकाऱ्यांची सकाळी परेड दरबार पोलीस हेडक्वार्टरमध्ये एम टी सेक्शन आहे, शस्त्रगार आहे, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आधारावर तिकडे एक बॅडमिंटन हॉलचं उद्घाटन केलं जो पब्लिकला पण वापरता येणार आहे, तो आपण जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या मदतीने त्याला डेव्हलप केलं आहे, विकसित केलं आहे, त्याच्याकडून फंडिंग त्याच्यामध्ये घेतलं आहे. सोलापूर जिल्ह्याच्या तपासणीमध्ये अतिशय चांगल्या रीतीने कामकाज आहे. पोलिसांच्या जे गुन्ह्याचा जो आढावा आहे आणि पोलिसांचं रेकॉर्ड आणि काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबींचा आढावा सुरू आहे आणि यामध्ये जो क्राईम आहे त्या क्राईमच्या बाबतीमध्ये काही बाबतीमध्ये निश्चितच आम्ही सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेष करून घरफोडी आणि चोरीच्या बाबतीत जर आम्ही अजून चांगलं करू शकलो आणि त्याचं डिटेक्शनचं प्रमाण चांगलं वाढवू शकलो तर अजून त्याच्यामध्ये चांगली सर्व्हिस आम्हाला देता येईल. आणि जे पेंडन्सी आहे ती पेंडन्सी खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह घेऊन आता आपण कमी केलेली आहे तर ती पेंडन्सी जी आहे ती साधारणतः आपण असं म्हणू शकतो की साधारणतः 30-35% आसपास आहे तर ती आपण अजूनही कमी करून 20% आत आपल्याला आणायची आहे. ग्रामीण जिल्ह्याकडील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. सदर आढावा बैठकीमध्ये उत्कृष्ट डिटेक्शन, दोषसिद्धी केलेल्या तसंच ई सर्व्हिस सीट विकसित केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सांगोला आणि करमाळा पोलीस ठाण्याचे अक्कलकोटच्या धर्तीवर विभाजन करून उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्याचा काही भाग घेऊन चिंचोळी MIDC अशा 3 पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठवला असून विचाराधीन असल्याचं सांगितलं. MIDC मोहोळचा जो आहे त्याचा एक वेगळं पोलीस स्टेशनचा प्रस्ताव, याच्यामध्ये करमाळा आणि सांगोल्याचं पोलीस स्टेशन निर्माण करत असताना अक्कलकोटचा जो पॅटर्न वापरलेला आहे अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर ठिकाणी एकच, कारण असं होतं की जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जर दुसऱ्या ठिकाणी पोलीस स्टेशन घ्यायची वेळ आली तर बऱ्याच लोकांना ते इन्कन्व्हिनियंट होते, त्यामुळे पोलीस स्टेशन होत नव्हते. आता तेव्हा अक्कलकोट प्रमाणेच
दोन प्रस्ताव आपले गेलेले विभाजन करण्यासंदर्भात, ते म्हणजे करमाळा आणि सांगोला, आणि नव्याने एक जे पोलीस स्टेशन निर्माण करायचं, त्यात थोडंसं उत्तर सोलापूरचा भाग आणि मोहचा भाग हे एकत्र करून जे करायचे ते म्हणजे MIDC पोलीस स्टेशन. अशा तीन पोलीस ठाणे सध्या प्राथमिकतेवर आहेत. आपल्याकडचे काही पोलीस ठाणे संदर्भात हरकत नसल्याबद्दल आम्ही कळवलेले आहे. त्याच्यामध्ये विशेषतः विडी घडपून एरिया, परंतु शहराचा सजग असणारा भाग हा ठाणे संदर्भामध्ये आमची सहमती येते. पोलीस ठाणे हे ग्रामीण एरियाचे असल्यामुळे हे जातील असं